जय जय रघुवीर समर्थ। समर्थ वाग्देवता मंदिर 1935 साली स्थापन झालं। त्याच्यापूर्वी 1902 सालापासून इथं हस्तलिखितांचं संशोधनाचं कार्य चालू आहे। या हस्तलिखितामध्ये पुष्कळ मौल्यवान ग्रंथ उपलब्ध आहेत। त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी वयाच्या 14व्या वर्षी टाकळी इथं लिहिलेलं संस्कृत वाल्मिकी रामायण। ही संपूर्ण साती कांडाची प्रत 1720 पानांची समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये अत्यंत सुरक्षित ठेवलेली आहे आणि गेली 12 वर्ष त्याचं संशोधन कार्य चालू आहे। आत्तापर्यंत अभ्यास करून बालकांड, अयोध्याकांड, सुंदरकांड प्रकाशित झाले। हे चौथं किष्किंधा कांड छापून पूर्ण झालेलं आहे आणि फार मोठ्या भाग्यानं महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल महोदय या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी लाभलेले आहेत। औचित्य असं आहे की नानासाहेब देव यांचं 150व्या वर्षाच्या जयंती वर्ष सगळीकडे साजरं होत आहे आणि म्हणून त्याचं ह्या ग्रंथाचं प्रकाशन महत्त्वाचं आहे। म्हणून यावेळेला राज्यपाल महोदय समर्थ वाग्देवता मंदिरामधील दुर्मिळ ग्रंथांचं, साहित्याचं, वस्तूंचं अवलोकन करतील आणि नंतर ग्रंथाचं प्रकाशन होईल। त्यावेळेला ग्रंथाच्या अभ्यासासाठी ज्यांनी सहयोग दिलेला आहे अशा विद्वानांचा सत्कारही राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते होणार आहे। हा कार्यक्रम 1.5 तासाचा आहे आणि कार्यक्रम झाल्यानंतर राष्ट्रपती महोदय पुढील कामासाठी प्रस्थान ठेवतील। जय जय रघुवीर समर्थ। 4 फेब्रुवारी 2021 रोजी जो नियोजित महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांचा दौरा आहे धुळे येथील वाग्देवता मंदिरात, तर त्या दृष्टीने इथली जी सगळी सुरक्षा उपाययोजना आहे त्याची पाहणी आज आम्ही महानगरपालिका आयुक्त, मी आणि आमचे सर्व अधिकारी यांनी मिळून केली। तसंच काय काय नियोजन असणार आणि इथे काय कार्यक्रम असणार आणि त्या दृष्टीने कशी सुरक्षा उपाययोजना करायची याचं देखील आम्ही नियोजन या ठिकाणी केलं। तर हा कार्यक्रम अत्यंत चांगला आणि सुरक्षित होईल अशी मला खात्री वाटते।